आजीवन अध्ययन व विस्तार विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि उद्योजकता विकास केंद्र दादा पाटील महाविद्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने वित्तीय साक्षरता कार्यशाळेचं आयोजन केलं आहे। त्या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक माननीय राजेंद्र जाधव, सहव्यवस्थापक वरुण बंडगर आणि आदरणीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब, माझे सहकारी शरद सूर्यवंशी सर, स्वप्नील मस्के सर, मंडलिक सर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपण पाहतो की समाजामध्ये वित्तीय बाबी संबंधीची साक्षरता कमी असलेली आपल्याला दिसून येते की समाजामध्ये किंवा भारतामध्ये अनेक गरीब लोक असतात आणि त्यांचा उदरनिर्वाह चालल्यानंतर त्यातून जी शिल्लक राहते आपली ती आपली बचत असते आणि ही जी बचत आहे ते आपण काय करतो मग कुठेतरी एखाद्या पतसंस्थेमध्ये किंवा कोणाला तरी व्याजाने देतो आपण की ज्याच्यामुळे आपल्याला वाटतं की आपली रक्कम वाढेल, मग आपण खाजगी सावकार की किंवा कोणाला तरी अशा प्रकारे रक्कम देतो आणि मग ती पतसंस्था असेल किंवा एखाद्या व्यक्तीला आपण रक्कम दिलेली असेल तर ती बुडून जाते। म्हणून असं म्हटलं जातं की व्याजाला सोकला मुद्दाला मुकला, बरोबर, म्हणजे व्याज जास्त मिळतंय म्हणून आपण एखाद्याला रक्कम देतो तर व्याज तर जातच जात पण मुद्दल पण जाते। मग अशा ज्या घटना आहेत आपण आपली बचत जी आहे ती बचत चांगल्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी सुरक्षित राहील, बँकेचं तत्व असतं पा लिक्विडिटी सेफ्टी आणि सुरक्षितता लाभता आणि सेक्युरिटी म्हणजे ती सुरक्षित राहिली पाहिजे। तर ही जी तत्व आहेत म्हणजे आपली जी सुरक्षित आपण जी रक्कम गोळा केलेली आहे ती सुरक्षित पाहिजे, आपल्याला हवी त्यावेळेस मिळाली पाहिजे आणि त्याच्यावरती व्याज पण आपल्याला चांगल्या प्रकारे मिळालं पाहिजे। तर ही जी बचत आहे ही बचत आपण व्यवस्थित ठेवली पाहिजे, त्याच्यामध्ये लिक्विडिटी असली पाहिजे, तरलता असली पाहिजे। तर त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकारी म्हणून जे राजेंद्र जाधव साहेब आहेत त्यांचं मूळ गाव नेवरे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहे। ते त्यांचे शिक्षण कोकण कृषी विद्यापीठामधून त्यांनी बीएससी अॅग्री कम्प्लीट केलेलं आहे, त्यानंतर परभणी कृषी विद्यापीठातून एमएससी अॅग्रीचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अॅग्रिकल्चर ऑफिसर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केलेली आहे। त्यानंतर त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये शाखाधिकारी म्हणून 15 वर्ष सेवा केलेली आहे, ती सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये केलेली आहे। त्यानंतर ते कर्जत स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी गेल्या 1.5 वर्षापासून शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले जे माननीय वरुण बंडगर आहेत ते स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कर्जत या ठिकाणी सहाय्यक शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत। तर असे जे दोन प्रमुख पाहुणे आहेत त्यांचा अशा प्रकारचा परिचय आहे। मी माझं प्रास्ताविक जास्त न लांबवता थोडक्यात संबोधतो, धन्यवाद। गुड मॉर्निंग सर, रिस्पेक्टेड डायस नगरकर सर, उपस्थित सर्व प्राध्यापक विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आम्हाला इथं बोलवून जो काही सन्मान केला त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या महाविद्यालयाचा आभारी आहे आणि अशा महाविद्यालयामध्ये आम्हाला आज यायला मिळाले हे आम्ही भाग्य समजतो। कारण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळालेलं विद्यापीठ आहे तुमचं दादा पाटील कॉलेज, त्यानंतर नॅकचं सर्टिफाईड आहे, ISO मानांकित आहे कॉलेज हे आणि ह्या कॉलेजचा दबदबा फार पूर्वीपासून आहे। खरं तर आपल्याला म्हणजे ह्या कर्जतने बरेच लोकांचं आयुष्याचं कल्याण केलेलं आहे
आज कितीतरी लोक अधिकारी ह्या तुमच्या महाविद्यालयात किंवा एमजी शाळेमधून शिकून आज महाराष्ट्रभर किंवा देशभरामध्ये किंवा बाहेरच्या देशात सुद्धा सेवा देत आहेत. कर्जच आणि शिक्षणाचं नातं हे पूर्वीपासून अधोरेखित झालेलं आहे आणि त्याचा लाभ तुम्हा लोकांना चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे. आजूबाजूच्या तालुक्यातील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय चांगल्या पद्धतीची या महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली. ते महाविद्यालयाचे महामेरू कर्मवीर भाऊराव पाटील सरांचं नंतर दादा पाटील सरांचं हे खरंतर योगदान आहे. आणि तो वटवृक्ष मोठा झालेला त्याला मोठं करण्याचं कार्य हे नगरकर सर आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून होत आहे. आज आपल्याला शैक्षणिक साक्षरता ही तर गरजेची आहेच, पण समाजामध्ये आपल्याला जर पुढे जायचं असेल किंवा राहायचं असेल म्हणजे व्यवस्थित जर तुम्हाला तुमचा उत्कर्ष करायचा असेल तर फायनान्शियल लिटरसी या आर्थिक साक्षरता हे होणं गरजेचं आहे. आर्थिक साक्षर झाला तरच तुम्ही टिकू शकणार आहे आज समाजामध्ये. कारण आर्थिक साक्षरता जर माहीत नसेल किंवा तुम्ही जर ती नाही अवलंबली तर आपण प्रवाहाच्या बाहेर फेकलं जाऊ शकतो. त्यामुळं आर्थिक साक्षरता हे काळाची गरज आहे आणि त्यामध्ये तुम्ही युवक हे थोडक्यात आपले पंतप्रधान पण म्हणतात की युवक आहे ती देशाची देशाला पुढे घेऊन जाणारी पिढी आहे. युवकाच्या भरोश्यावरती कुठलाही देश प्रगती करतो. आज भारत देश जो काय प्रगती करतो आहे हे केवळ युवकांचं प्रमाण जास्त आहे आणि युवकांच्या योगदानामुळे आज देश जगभरामध्ये आपला डंका मिरवत आहे. त्या बाहेर बाकीच्या कंट्रीमध्ये पॉप्युलेशन कंट्रोल न करण्याच्या नावाखाली तिकडं युवकांची संख्या कमी आहे आणि वृद्धांची संख्या जास्त आहे. आणि आपल्याकडे जी काही मॅन पॉवर आहे ही मॅन पॉवर आपण जगाला पुरवतो हे आपलं बलस्थान आहे. खर तर आर्थिक साक्षरता सुरू करण्यासाठी सुरुवात म्हणलं तर बँकेची बँक हा कन्सेप्ट माहिती पाहिजे आणि बँकेची जी सरांनी सांगितल्याप्रमाणे बँकेची कार्य काय आहेत किंवा बँकेत व्यवहार कशासाठी करायचं तर आपला उत्कर्ष करण्यासाठी किंवा आपण जे कमवलेले पैसे आहेत ते व्यवस्थित सुरक्षित ठेवण्यासाठी आणि योग्य प्रकारे वाढण्यासाठी थोडक्यात आता बाहेर तुम्ही पैसे वाढवण्याचे माध्यम भरपूर आहेत पण हे बँकेतलं जे माध्यम आहे ते इथिकल अर्निंग आहे. थोडक्यात इथिकल म्हणजे बाहेर जे आपण सावकारी समजा व्याजाने पैसे देत असेल ते काही इथिकल नाही अनइथिकल आहे. त्यामुळे इथिकल अर्निंग ही काळाची गरज आहे आणि जर पैसा आपला टिकवायचा असेल तर इथिकल सगळ्याच गोष्टी इथिकल असल्या पाहिजेत. समाजात आपण वावरत असताना सुद्धा आपण इथिकल राहणं गरजेचं आहे. त्यामुळे इथिकल लर्निंग इथिकल म्हणजे थोडक्यात वागणं या सगळ्या गोष्टी अवलंबल्याच पाहिजेत तरच तो माणूस टिकू शकतो आणि अनइथिकल गोष्टी केल्यानंतर त्याचा शेवट हा थोडक्यात चांगला नाही. त्यामुळं जर आपल्याला चांगलं काहीतरी करून दाखवायचं असेल कमवायचं असेल तर इथिकल गोष्टी करणं गरजेचं आहे. बँकेमध्ये खातं उघडल्यानंतर सर्वात बँकेचे खातं उघडण्यापासून होते. खातं उघडल्यानंतर तुम्ही आज अशी अवस्था आहे ते डिजिटल बँकिंगकडे डिजिटल युगाकडे जो काही भर आहे या सरकारचं धोरण आहे की प्रत्येक सरकारचं आहे बाबा पाश्चिमात्य देशांमध्ये डिजिटल ट्रान्झॅक्शन जास्त होत होते म्हणजे सुरुवातीपासून. आपल्या पण देशाने याचा अवलंब केला आहे आणि आज मला वाटते पूर्वी 15 वर्षापूर्वी घरामध्ये एखादं दुसरं खातं असायचं एखादं क्वचित काही घरामध्ये अकाउंट सुद्धा नसेल बँक काय प्रकार आहे हे सुद्धा माहित नव्हतं. पण आज अशी अवस्था आहे की घरामध्ये प्रत्येकाच्या नावे अकाउंट आहे आणि ही चांगली बाब आहे. दुसरी गोष्ट आज स्टेट बँक निम्म्या लोकसंख्येला थोडक्यात स्टेट बँकेबरोबर जोडलेली आहे. स्टेट बँक निम्म्या लोकसंख्येला सर्व्हिस देते हे आम्ही अभिमानानं सांगू शकतो. कारण आज स्टेट बँकेमध्ये ज्या लोकांचे खाते म्हणजे आज तालुक्यामध्ये इथला कर्जतचा जर विषय घेतला तर साधारण कर्जत तालुक्यामध्ये एकच स्टेट बँकेची शाखा आहे आणि त्यामध्ये 60,000 लोकांचे अकाउंट आहेत. हे 60,000 अकाउंट म्हणजे या लोकांना सर्व्हिस देणं हे काही चेष्टाचा विषय नाही. कारण आज 6 लोक आपण घरात असतो तर ते सांभाळणं मुश्किल असतं पण 60,000 अकाउंट सांभाळणं आणि त्यांना थोडक्यात सेवा द्यायचं तर त्या पद्धतीचं आपण
चांगली सेवा द्यायचा प्रयत्न करतो, काही कमी जास्त असतात तर त्या त्रुटी पण आम्ही दूर करतो. आणि स्टेट बँकेची जी काही परंपरा आहे ती 217 वर्षापासून आहे. बँक ही ब्रिटिश कालीन थोडक्यात बँक आहे. आणि आज जे काही बँकेची काही धोरण आणि तत्व आहेत किंवा बँकेच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या पद्धतीनं काम होतं आणि म्हणून आज एवढ्या दिवस बँक टिकलेली आहे. आपण बघतो बाहेर की बँका येतात भरपूर आणि काही दिवसानं त्या नामोनिशान त्यांचं मिटतं. हे असे बरेचसे प्रकार असतात की तिकडं आपण जे काही पैसे ठेवतो गुंतवणूक करतो ते वायाला जातात आपले पैसे आणि परत मिळत नाहीत. तसं स्टेट बँक यावरची विश्वासार्हता ही खरं तर तुम्हा आपल्या अगोदरच्या पिढीनी चालवत आलेला वारसा आहे, तो पुढे तुम्ही चालवत नेणार आहे. आणि युवक म्हणून आज तुमचं आणि स्टेट बँकेचं नातं हे आणखी दृढ होणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्वांनी स्टेट बँकेमध्ये खातं काढा, खातं नसेल तर अकाउंट काढून घ्या. आता SBI योनो ॲप आहे ते तुम्हाला डिजिटल दुनियाचा थोडक्यात अनुभव करून देईल, ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची सेवा त्यातून करू शकता. फक्त कॅश मोठ्या प्रमाणात काढणे आणि भरणे एवढाच प्रकार त्यातून होत नाही, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला एका मोबाईलमध्ये फिंगर टिप्सवरती तुम्हाला मिळतील. असं SBI योनो जे सुरक्षित आणि थोडक्यात सर्वमान्य असं ऍप आहे योनो, यू ओनली नीड वन योनो असं ऍपचं नाव आहे. त्यामुळं अकाउंट काढून बाकी आतापासूनच आपण चांगलं हे प्लॅनिंग केलं पाहिजे. आज ठीक आहे, तुम्ही प्रत्येक जण काही नोकरीला लागणार नाही, पण नोकरी बरोबर व्यवसाय, त्यानंतर नोकरी एक हा पार्ट एक आहे, त्याच्यानंतर काही व्यवसाय काही लोकांना करावा लागेल. तर व्यवसायासाठी पण बँक तुम्हाला नवयुवकांसाठी शासनाच्या विविध योजना असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम बँक करते. आणि तुम्हाला उभा आपल्या स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी हे बँकेचं माध्यम आहे की तुम्हाला एक स्वयंपूर्ण करण्याचं एक बँक ध्येय तुमचं पूर्ण करू शकते. त्यामुळं बँकेशी व्यवहार करायला सुरुवात करा. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण असू, आज पूर्वीसारखी अवस्था नाही. पूर्वी फार बिकट परिस्थिती होती, हे मुलांना म्हणजे शिकायला म्हणलं तरी भरपूर अडचणी होती. पण आज मला वाटतं शिक्षणापासून वंचित राहण्यासाठी असं काही कारण नाही की बाबा त्या कारणामुळे मी शिकू शकलो नाही. आज किती गरीब असला तरी पण आज सगळ्या सोयी सुविधा मिळतात, त्याचा आपण आदर केला पाहिजे आणि त्याचा रिस्पेक्ट घेऊन आपण आपलं आयुष्य घडवलं पाहिजे. कारण पूर्वी मुलांना सायकल मिळायची नाही, पण आज तसं नाही. आज टू व्हीलर फोर व्हीलर घेऊन मुलं शाळेपर्यंत येतात किंवा बसेस आहेत आता रेग्युलरली. त्यामुळं शिक्षणापासून परिस्थिती तुमची कुठेही तुम्हाला अडवणार नाही. परिस्थिती जेवढी बिकट तेवढी तुम्ही स्वतः तुमच्यामध्ये थोडक्यात प्रगती करायला एक चांगला चान्स आहे. त्यामुळं ज्या मुलांची परिस्थिती गरीब असेल तरी पण त्यांनी स्वतःचा उत्कर्ष स्वतः सेल्फ मोटिवेट होण्यासाठी परिस्थितीचं संधीचं सोनं केलं पाहिजे. एखादी जी हालाकीची परिस्थिती असेल तर त्याचं संधी थोडक्यात ती तुम्हाला जेवढी परिस्थिती हालाकीची तेवढं तुमचा उत्कर्ष मोठा. हे तत्व तुम्ही पहिल्यापासून बघा. बारीक अभ्यास जर केला ना तर ते तुम्हाला दिसून येईल की बाबा परिस्थिती कुठेही अडचण निर्माण करत नाही शिक्षणामध्ये. त्यामुळं आणि आज सगळ्या गोष्टी मिळतात तुम्हाला, तर त्याचा पण आपण योग्य पद्धतीनं वापर केला पाहिजे. तर बँकिंगमध्ये व्यवहार करत असताना आज ठीक आहे नुसतं अकाउंट काढून तिथपर्यंत थांबून चालत नाही. आज बऱ्या प्रकारच्या तर पूर्वी आपण ऐकायचो दरोडे पडायचे, म्हणजे एखादी रानात वस्ती असेल तर ते लोक मारून नेऊन त्यांच्याकडे जे काय असेल सोनं असतील पैसे असतील ते घेऊन जायचे. पण आज ऑनलाईन दरोडे पडतात, त्यामुळे ह्याच्याविषयी पण आपण जागृत राहिलं पाहिजे. कारण ऑनलाईन दरोडे असे आहेत तुम्हाला तुमच्या पुढच्या म्हणजे प्रलोभनाला भूलथापाना बळी पाडलं जातं. त्यामध्ये तुम्हाला वाईट वेळोवाकडं बोलायची गरज नाही, भांडायची गरज नाही, मारायची गरज नाही, काही नाही. पण तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करून किंवा प्रलोभनाच्या बळी पाडून तुमच्या अकाउंटमधून पैसे जाऊ शकतात. आज लाखो रुपयाचा कोट्यवधी रुपयाचा जर आपल्या देशाचा जर विचार केला तर कोट्यवधी रुपयेचा फ्रॉड हा होतोय. आणि ह्याच्यापासून रोखण्यासाठी खरं तर आज तुम्हाला मार्गदर्शन करण्याची संधी सरांनी दिली आम्हाला, तर एक मी भाग्य समजतो. कारण काही चांगली गोष्ट समाजासाठी सांगायसाठी तर मला यायला संधी मिळाली. ऑनलाईन फ्रॉड
हे जर ह्याच्याविषयी तुम्हाला जर जागरूकता नसेल तर पुढे जाऊन तुम्ही पण तुमची फसवणूक करून घेऊ शकता, त्यापासून कोणी रोखू शकणार नाही. त्यामुळं कुठलंही झटपट आजकाल कसं झालंय, झटपट सगळ्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे, मला जास्त पैसे मिळाले पाहिजे, कमी कष्टामध्ये मला जास्त पैसे मिळाले पाहिजे. असं होत नाही मित्रांनो, हार्डवर्क शिवाय पर्याय नाही. हार्डवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन युअर लाईफ. त्यामुळं जे तुम्ही कुठलीही गोष्ट करा, कुठलीही, भले तुम्ही शिकत असताना अनुभवा किंवा शिक्षण झाल्यानंतर कुठलाही व्यवसाय करताना, जिथं तुम्ही हार्डवर्क डेडिकेशन आणि तुमचं 100% द्याल तिथं तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. त्यामुळे 100% देणं गरजेचं आहे. 100% मधून जर तुम्ही 1% काढला बाजूला तर तुम्ही थोडक्यात 100 होत नाही, 99 होणार आहे. त्यामुळं हार्डवर्क शिवाय पर्याय नाही. आणि हार्डवर्क करत असताना स्मार्ट वर्कही आज गरजेचं आहे. नुसतं हार्डवर्क बी काही कामाचं नाही. त्यामुळे स्मार्ट वर्क आणि हार्डवर्क या दोन्हीची थोडक्यात आपल्याला ताळमेळ घालता आला पाहिजे. दुसरी गोष्ट, बँकेमध्ये महत्वाचं आज दिवसेंदिवस आता बँकेचा असं एक स्ट्रक्चर आपण बघतो, एक बँक आहे, बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये 8-10 लोक बसतात, कॉम्प्युटर असतात, हे जे काही स्ट्रक्चर आपण बघतोय पूर्वीपासून, हे काही दिवसानं तुम्हाला सांगतो हे राहणार नाही. व्हर्च्युअल बँकिंग होईल, जे आज सुरुवात झालेली आहे त्याची. हे मोबाईलवरूनच तुम्हाला सगळ्या गोष्टीची सुविधा फिंगरटिप्स वरती तुम्हाला मिळू शकते. त्यामुळं बँकेचं महत्व आताच ओळखून घ्या. आज तुम्ही शालेय शिक्षण शिकत आहे, ठीक आहे, आज तुम्हाला वाटत असेल मला काय गरज आहे बँकेच्या खात्याची किंवा मी कुठं कमवतोय आणखी, पण आज अशी अवस्था आहे, कुठं तुम्ही चहा प्यायला जर गेला तरी ते फोन पे गुगल पे यानंच आपण पेमेंट करतो. त्यामुळे बँक ही आपला आयुष्याचा अविभाज्य भाग आहे आणि त्याच्यावरती व्यवहार करत असताना आपण थोडस साक्षर त्याबाबतीत साक्षर होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, कर्ज घेत असताना समजा एखाद्याने कर्ज घेतलं तुम्ही आणि तुमचं जे ट्रॅक रेकॉर्ड जे आहे ते सिबिल नावाची एजन्सी आहे, त्याच्यामध्ये 4-5 एजन्सी आहेत ज्या तुमचं मागे काय तुम्ही घेतलेलं कर्ज आहे किंवा तुम्ही कुठल्या बँकेबरोबर जोडलं गेलेलं आहे, तुम्ही कोणत्या प्रकारचं कर्ज घेतलं आहे, कसं परतफेड केलेलं आहे, त्याची इत्यंभूत माहिती बँकेला प्राप्त होते. त्यामुळं सिबिल नावाचा जो काही प्रकार आहे तो तुम्ही जाणून घ्या, कारण आज भविष्यामध्ये तुम्हाला जर टिकायचं असेल, लोन पाहिजे असेल, स्वतःचं प्रॉस्पेरिटी करायची असेल तर सिबिलकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सिबिल ही अशी बाब आहे की तुमचा आरसा आहे पुढच्या व्यक्तीला, मी तुम्हाला ओळखत नाही, ठीक आहे, पण मला तुमचा बायोडाटा समोर मिळतोय तुमच्या सिबिलच्या स्वरूपामध्ये. त्यामुळं तुम्ही आर्थिक नियोजन कशा पद्धतीचं करता ते सिबिलच्या माध्यमातून आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचू शकतं ते. त्यामुळे सिबिल हा जो प्रकार आहे तुम्ही आणखी त्याच्यात पडलेलं नाही, पण पुढे जाऊन तुम्हाला ह्याच गरज आहे, प्रत्येकाला कर्ज काढायची गरज आहे. कर्जाशिवाय प्रगती होत नाही. आपण स्वतःच्या पैशाने कुठलीही गोष्ट करू शकत नाही, कारण आपल्याकडे 1 रुपया असेल तर कर्ज तुम्हाला 10 रुपयाचं दुसऱ्या बँकेकडून घेतलं तर तुम्ही एखादं काम पूर्ण करणार आहे. त्यामुळं स्वतःकडे 10 रुपये येण्यापेक्षा वाट बघू शकत नाही आपण त्याची. त्यामुळं कर्ज ही काढायच लागणार आहे, त्यासाठी सिबिल हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. सिबिलकडे काही अडचणी, काही वेळेस कसं असतं, काही आपल्या अडचणीमुळे सिबिल खराब होतं, पण त्याला पण आपण सुधारू शकतो. असं काही नाही, कुठलीही गोष्ट परमनंट नाही, त्यामुळं त्याला आपण परत सुधार उठून उभा राहू शकतो. जसं एखादा पडलेला व्यक्ती उठून उभा राहू शकतो, तसं आपणही परत आपण उभा राहू शकतो. त्यामुळं सिबिलला घाबरायचं बी कारण नाही, कारण काही गोष्टी काही आपल्या हाताच्या बाहेरच्या असतात, ते बियॉन्ड कंट्रोल ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नाही आवाडे करू शकत. तर त्या केसमध्ये सिबिल खराब झालं तरी तुम्ही त्याचं परत तुम्ही व्यवस्थित करू शकता. आणि पुढे भविष्यामध्ये आज जी सुरुवात झालेली आहे डिजिटल बँकिंग मुळे आज आम्ही 8 लाखापर्यंत कर्ज फिंगरटिप्सवरती देतो लोकांना. म्हणजे सॅलरी होल्डर असेल एखादा, म्हणजे पगारधारक असेल, त्यांचं जर अकाउंटला बॅलन्स रेग्युलर येत असतो प्रत्येक महिन्याला आणि सिबिल चांगला असेल तर तुम्हाला 8 लाखापर्यंत कर्ज मोबाईलमध्ये एका क्लिकवरती तुम्हाला बँक उपलब्ध करून देते. घर बसल्या रात्री 12 म्हणलं तर तुमच्या अकाउंटमध्ये मेसेज क्रेडिट लगी, इमिजिएटली क्रेडिट होतात पैसे. त्यामुळं सुट्ट्या असू द्या, रात्री 12 वाजू द्या, कधीही तुम्हाला उपलब्ध असं होऊ शकतं कर्ज ते डिजिटल युगाच्या ह्या युगामध्ये. त्यामुळं सिबिल चांगलं असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, व्यावसायिक लोक आहेत, काही लोक अकाउंट ओपन करतात आणि त्याचं ट्रान्झॅक्शन चांगलं करतात, सिबिल चांगलं बऱ्यापैकी त्यांनी कुठतरी. आजकाल आपण मोबाईल पण घेतो ते पण बजाज फायनान्स वगैरे असे फायनान्स करूनच घेतो,
बरेचसे डोक्यात होते, त्यातून काय होतं तुमचं तर सीबी तयार होतं चांगलं. तुम्ही जे काही हप्ते दिलेले असतात ते ठरवून ते योग्य वेळेत जर भरले आपण तर आपला सीबी स्कोर तयार होतो. आणि अशा लोकांनी जर समजा एखाद्यानं करंट अकाउंट काढलं बँकेमध्ये आणि त्याला त्याचं जर ट्रान्झॅक्शन चांगल्या पद्धतीनं होत असतील तर बँक मला वाटते 30 लाखापर्यंत आमचं एका म्हणजे थोडक्यात डिजिटल लोन 30 लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज देते, जे आपण लोकांना म्हणजे मागं लागून देतो आज अशी अवस्था आहे. पण ठीक आहे, काही लोक आता ज्यांचं क्रेडिट चांगलं आहे त्याला पैशाची गरज नसते असं बी असतंय म्हणजे ते होतं. पण भविष्यामध्ये हे प्रत्येकाला ह्यातून जायचं आहे. हे काय बँक आपण बघतो स्ट्रक्चर फिजिकल स्ट्रक्चर, ते फिजिकल स्ट्रक्चर राहणार नाही, व्हर्च्युअल स्ट्रक्चर होणार आहे सगळ्या गोष्टीचं. त्यामुळं ह्या गोष्टीला आपण आत्मसात केलं पाहिजे, सिबिल व्यवस्थित ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, कर्ज घेतल्यानंतर हे परतफेड करायचं असतं ही एक आपल्या मनामध्ये आपण एक बिंबवलं पाहिजे. कारण काय होतं माहिती का, तुमचं आज लोक सरकार कुठलीही म्हणजे सरकार किंवा राजकारणी लोक काही सत्तेसाठी आपण काही प्रलोभन ऐकतो किंवा कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीत विशेषतः जास्त म्हणजे हे होतं आणि लोकांकडे पैसा असताना लोक भरत नाहीत आणि स्वतःच आपण अडचण निर्माण करून घेतो. सिबिल खराब होतं पुढं मग काय असेल, तुमचं शिक्षण एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षण घ्याय शैक्षणिक कर्ज घ्यायचं असेल तर ते शैक्षणिक कर्ज देताना आम्हाला सिबिल अडचण करतं. त्या व्यक्ती जर सिबिल चांगलं नसेल तर अक्षरशः त्या वडिलांना असं वाटतं की आपण किती मोठं पाप केलंय. ही जी दुर्दैवाची परिस्थिती आहे ती निर्माण होऊ नये. आज तुम्हाला वेळेत अलर्ट करण्यासाठी खरं तर महाविद्यालयानं हे जे काही उपक्रम राबवलेला आहे हे खरंच कौतुकास्पद आहे. कारण काय होतं, वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही काय करू शकत नाही, वेळेच्या अगोदर तुम्ही सगळ्या गोष्टी अलर्ट करू शकता आणि त्याची तुम्ही प्रिकॉशनरी मेजर घेऊ शकता आपण. त्यामुळं सिबिलला तुम्ही दुर्लक्षित करू नका. कर्ज घ्यायचं असेल कर्ज घ्यायचं, व्यवस्थित परतफेड करा आणि जे काही आपण करणार कुठलीही गोष्ट ती मन लावून करा. अभ्यास करत असताना सुद्धा ठीक आहे, कॉलेज जीवनामध्ये आपण थोडं एन्जॉय करतो, हे दिवस परत येत नाही, परत मागितलं तरी मिळत नाही. त्यामुळे हे जर आपण संधीचं सोनं पण केलं पाहिजे, हे दिवस परत येत नाहीत. हे मित्र मैत्री असेल हे जे काही आपण एकत्र बसून 8 तास 4 तास जे काही कॉलेजमध्ये घालवतो हे खरंच गोल्डन मेमरीज असतात, या पुढे जाऊन तुम्हाला मिळणार नाही. पुढे फक्त फेसबुकवरतीच आपण मैत्री करायचं असा प्रकार आहे. त्यामुळं लाईफ एन्जॉय करा आणि कुठल्याही प्रकारचा दबाव म्हणजे स्ट्रेसमध्ये राहू नका. स्ट्रेस कुठल्याही कामाचा नाही. भले आता आपल्याला वाटत असेल मला मार्क्स पडत नाहीत किंवा मी अपेक्षेप्रमाणे मला यश मिळत नाही, खचून जायची गरज नाही. कुठलीही गोष्ट परमनंट नाही, नथिंग इज परमनंट. त्यामुळं तुम्ही फक्त डेडिकेटेड हार्डवर्क पाहिजे आणि स्मार्ट वर्क पाहिजे. आणि आयुष्यामध्ये आपण आज इथं आहे, उद्या कुठंही माहीत नाही काय काय करू शकतो आपण. आज माझ्याबरोबर तुम्हाला उदाहरण सांगतो, ठीक आहे मी योगायोगान म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये मी फर्स्ट होतो, पण आज माझ्याबरोबर जी मुलं आहेत जे डिग्री करत असताना ती फेल झाली, आज ती क्लास 1 आहे. असं समजू नका की कुठलीही गोष्ट परमनंट नाही. त्यामुळे एखादा व्यक्ती शिखरावरती पोहोचल्यानंतर त्याला मेंटेन करणं फार अवघड असतं. एखादा हुशार विद्यार्थी असेल तर त्याला हुशारी टिकवणं सुद्धा चॅलेंज आहे. आणि एखादा समजा त्याला मार्क्स कमी पडत असतील बाबा, तो कधीही वर येऊ शकतो. त्याला माहिती आहे आपण खालीच आहे पण वर जायला त्याला संधी नाही. एकच डायरेक्शन आहे त्यासाठी, खाली तर तो आहेच ऑलरेडी, वर जाणं त्यासाठी एक पर्याय आहे. त्यामुळं कुठल्याही गोष्टीचा भाव करायची गरज नाही आणि आपण जे मिळालेलं आयुष्य आहे चांगल्या पद्धतीनं कारणी लावा. खातं उघडा, इन्शुरन्स आता आपल्या आता हे झालं मी तुम्हाला अकाउंटच्या ना अकाउंटच्या बाबतीत सगळं जे काही सांगितलं, पण हे आणखी एक अनटच एरिया आहे जो म्हणजे पाश्चिमात्य देशामध्ये चांगल्या पद्धतीने राबवला जातो आणि आपल्या इकडे फक्त कंपल्शन करायला लागतं प्रत्येक गोष्टीला. आपण इन्शुरन्स नावाला म्हणजे थोडक्यात एक बोझ समजतो. इन्शुरन्स हा असा प्रकार आहे कारण आज लाईफ रिस्की बनलेला आहे प्रत्येकाचं. सांगता येत नाही मी आज इथं उभा आहे, उद्या सांगता येत नाही माझं मी येऊ शकतो, म्हणजे कुठं माहीत नाही आपल्याला, कुणी अनसर्टन आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळं इन्शुरन्स प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. भले तुम्ही तुमच्या पद्धतीनं जे काही मिळणारे पैसे आहेत त्यातून तुम्ही करा, पण इन्शुरन्स मस्त आहे. इन्शुरन्स करत असताना आपण आपल्यावरती डिपेंड असणारी जी लोक आहेत त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. शेवटी प्रत्येक जण हा कुटुंबासाठीच करतो, म्हणजे स्वतःसाठी कुणी जगत नाही. समजा स्वतःसाठी जगत असेल तर तो माणूस मला वाटते
प्रपंच करणार नाही किंवा मग ते वैराग्य अवस्थामध्ये जाऊ शकतो म्हणजे. तर इन्शुरन्सला महत्व द्यायला पाहिजे. आज आपण गाडी घ्यायला गेलो, चार चाकी गाडी घ्या, दोन चाकी घ्या, इन्शुरन्स केल्याशिवाय गाडी बाहेर देत नाही, आरटीओ ऑफिस पासिंग होत नाही, म्हणून आपण गाडीला इन्शुरन्स भरतो. बरोबर आहे. पूर्वी एक वर्षाचा भरायचा, आता 3 वर्षाचे भरून घेतात पैसे. कारण काय आहे त्यांना माहिती आहे, हे कुठं तर धडकवलं की परत त्याचं क्लेम मिळत नाही, आणि त्यातून नुकसान जे आहे ते नुकसान भरून निघण्याचा उद्देश आहे. आज ठीक आहे, होऊ नये ती गोष्ट, पण त्याच्यापासून समजा दुर्दैवानं काही घटना घडली आणि त्यातनं क्लेमची वेळ आली तर पैसे मिळावे, हा त्याच्या मागचा हेतू आहे. आयुष्यामध्ये पण आपल्याला तेच आपलं महत्वाचं आहे. कारण आपण गाडीला महत्व देतो पण आपण स्वतःला आपल्याला महत्व देत नाही, त्यामुळे इन्शुरन्सचं महत्व पटवून घेणं गरजेचं आहे. मी जी काही सगळ्या गोष्टी सांगतोय ह्या फक्त तुम्ही याच्यावरती विचार करा. कारण आपल्याला ही हॅबिट नाही, कुणी स्वतःहून म्हणतं की मला इन्शुरन्स पाहिजे, बँकेत आला एखादा आता आमच्याकडं 1000 रुपयेमध्ये 20 लाखाचा ऍक्सिडेंटल कव्हर मिळतो, 1000 रुपये वर्षाला. 1000 रुपयाला काय किंमत आहे सांगा तुम्ही वर्षासाठी. आपण इथं चहा प्यायला गेलो तरी 5-50 रुपये, म्हणजे 5 जण गेलो तर 50 रुपये गेलेले कळत नाहीत आपल्याला. एखादी व्यक्ती व्यसन करत असत तर त्याची 1000 रुपये एका बैठकीत गेलेले कळत नाही, पण 1000 रुपयाचा इन्शुरन्स 20 लाखाचा कव्हरेज मिळतंय म्हणून करणार नाही, ही आपल्याकडे उदाहरणं आहेत. आज प्रधानमंत्र्यांनी विमा काढला, प्रधानमंत्री जीवन ज्योती आणि प्रधानमंत्री जीवन अपघात विमा, तर त्यामध्ये 20 रुपयामध्ये 2 लाखाचा कव्हर आहे, 20 रुपये वर्षाला, आणि 342 रुपयामध्ये 2 लाखाचा जो नैसर्गिक किंवा कोणत्याही प्रकारे जे अपघात झाला किंवा काही मृत्यू झाला त्या व्यक्तीचा, तर 2 लाख रुपये मिळू शकतात. पण हा विमा सुद्धा आपल्याला मागं लागून करायला लागतो लोकांना, एवढं वाईट अवस्था आहे. पण ह्या गोष्टी फायनान्शियल लिटरसी म्हणजे काय असतंय हे जे मी सांगितलं तुम्हाला, ह्याचा सारांश जर काढला तर तुम्हाला आर्थिक नियोजन करायचं आहे. आर्थिक नियोजन केल्यानंतर क्रेडिट कसं ठेवायचं हे ठेवलं पाहिजे, आणि इन्शुरन्स ह्या गोष्टी आपल्याला जपायचे आहेत. त्यामुळं इन्शुरन्सला पण महत्व द्या, आणि इन्व्हेस्टमेंट करत असताना सुरुवात जी आहे, आता काही लोकांचं आपण आमच्या संपर्कात येतात लोक, सर्व्हिस झाली व रिटायरमेंटला आलो त्यावेळेस इन्व्हेस्टमेंटला येतात, म्हणजे ऍक्च्युली त्यावेळेस त्यांना कळतं की या इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, पण ती जर सुरुवातीला त्यांनी केली असती तर त्याचं महत्व वेगळं असतं. मग काही लोक बोलून दाखवतात की आम्हाला तुम्ही 25 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापूर्वी भेटायला पाहिजे होता, पण ही फॅक्ट मागं तर जाऊ शकत नाही, आपण पुढे जाऊ शकतो. त्यामुळं तुम्हाला संधी चांगली आहे. आज कॉम्पिटिशनच्या युगामध्ये कॉलेज पण तुम्हाला एवढ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीनं असं काही लेक्चर ठेवून ठीक आहे, आज तुम्हाला गाईड करण्यासाठी आमच्यासारख्या लोकांना बोलवतोय, यातून तुम्ही संधीचं सोनं करा. आणि मला वाटते जास्त काही बोलण्यापेक्षा तुम्हाला करिअर ओरिएंटेड थोडंसं मार्गदर्शन करण्यासाठी आमचं सहकार्य आहे वरुण बंडगर. ते तुम्हाला पीओची एक्झाम किंवा क्लेरिकल एक्झामच्या प्रिपरेशनची काय बाबतीत ना थोडंसं गाईड करतील. ज्या तुम्हाला बँकिंगमध्ये नोकरी करण्यासाठी संधी चांगली आहे, कारण बँकिंगची एक्झाम ही प्रत्येक वर्षी येते न चुकता, त्यामुळं ज्या मुलांना तिकडं करिअर करायचं आहे बँकिंग सेक्टरमध्ये, आणि बँक हे असं आहे आपण ठीक आहे क्लास 1 क्लास 2 जे काय आपण बघतो MPSC मध्ये किंवा UPSC मध्ये तेच एक सेवा करण्याचं माध्यम नाही, बँक पण सेवा करण्याचं माध्यम आहे आणि चांगल्या पद्धतीने करू शकता तुम्ही, फक्त ते पॉझिटिव्ह वेने घेतलं पाहिजे आपण. अरे बँक हे असं की तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचू शकता. आज समजा मी इथं कलेक्टर असतो तरी काय ठीक आहे, मी तळागाळात नाही जाऊ शकत किंवा असं 50,000 खर्च देऊ शकलो नसतो लोकांना. त्यामुळं प्रत्येक फील्डमध्ये संधी आहे, त्या संधीचं तुम्हाला चांगलं संधीचं सोनं करू शकता तुम्ही. जास्त वेळ न दवडता आमच्या सहकार्याला थोडंसं परीक्षेच्या बाबतीत थोडं मार्गदर्शन करायला सांगेन, आणि सरांचं मी परत एकदा आभार मानतो. आज मला इथं बोलून तुम्हाला जे मार्गदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सरांचा फार फार ऋणी आहे. गुड मॉर्निंग टू ऑल रिस्पेक्टेड डिग्निटरीज अँड माय फेलो फ्रेंड्स. तर ही संधी मला दिली आज इथं येऊन तुमच्याशी संवाद साधायची, त्यासाठी मी नगरकर सरांचा आणि यादव सरांचा आभारी आहे. आणि बाकी जास्त दुसऱ्या पाट्यांना हात नाही घालतो, डायरेक्ट बद्दल हात घालतो मी. ज्यासाठी खास करून मला इथं बोलवलंय त्या विषयाला डायरेक्ट मी हात घालतो, जास्त तुमचा पण वेळ घेत नाही आणि डिग्निटरींचा पण जास्त वेळ घेणार नाही. तर
आता हे माझ्यासमोर जे विद्यार्थी बसले ते सगळे कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत असं मला सांगितलं. तर फायनल इयर स्टुडंट सगळे फर्स्ट इयर सगळे कॉम्बाईन. तर इथे सगळ्यांना संकल्पना ही माहीत असेल की बँकेत जर जॉब घ्यायचा असेल तर त्यासाठी काय काय एसओपी आहे ही सगळी सगळ्यांना संकल्पना येतं. तेवढं बेसिक नॉलेज सगळ्यांना असेलच, ठीक आहे. तर त्या त्या गोष्टीला मी काही जाणार नाही. ओके, म्हणजे तुम्हाला काय करावं लागतं, कसं तुमचं प्रिपरेशन असावं लागेल यावरच डायरेक्ट मी बोलायला चालू करेन. एकतर बँक ही अशी संस्था आहे जी तुम्ही सरकारी पण म्हणू शकता आणि प्रायव्हेट पण म्हणू शकता. ज्यात म्हणजे ज्या ज्यामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला सरकारी क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी जे गुण हवेत ते पण तुमच्या अंगी आत्मसात करावे लागतील. आणि प्रायव्हेट कॉम्पिटिटर्स बरोबर तुम्हाला जर कॉम्पिटिट करायचं आहे तर त्यासाठी जे गुण लागतात ते पण तुमच्या अंगी असले हवे. ही काही पूर्णपणे सरकारी संस्था नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे जर कन्सेप्ट होतं, मी ज्यावेळी प्रिपरेशन करत होतो तेव्हा मला ही गोष्ट सारखी जाणवत होती की मी बँकेत ज्यावेळी जॉब करायच्या मी असं या विभागात होतो की मी एक सरकारी संस्थेत चाललोय. खरी सरकारी संस्था पूर्णपणे नाही आहे. यासाठी जर तुम्हाला उतरायचं आहे तर तुमच्या अंगी तो हा पाहिजे. कॉम्पिटिटिव्हनेस ही जी मस्ट आहे गोष्ट आजच्या युगात ही महत्वाची आहे, ही तुमच्या अंगात पाहिजे, ठीक आहे. आणखी जर सांगायचं झालं तर त्यासाठी आता वेगवेगळ्या बँका आहेत, वेगवेगळ्या बँकांच्या वेगवेगळ्या परीक्षा असतात. जर इन द सेन्स आता आपल्या आपल्या इंडियामध्ये दोन तशा एक्झाम्स होतात, एक IBPS आणि एक SBI. SBI PO आणि SBI क्लर्क ही पूर्णपणे फक्त SBI साठी असते आणि IBPS PO आणि IBPS क्लर्क ह्या ज्या एक्झाम असतात ज्या बाकीच्या ज्या नॅशनलाइज बँका आहेत, ज्या आता 11 बँका राहिल्या त्यांच्या एक संघटित एक्झाम होतात आणि त्या संघटित एक वेकन्सी निघून ती एक्झाम होते, ठीक आहे. त्यासाठी दोन प्रकारचे दोन टप्पे असतात. क्लेरिकल पहिला मी क्लर्क एक्झामचं इन्फॉर्मेशन सांगतो. सगळी क्लर्कसाठी दोन टप्पे असतात, एक असते तुमची प्रिलिम्स आणि दुसरी असते तुमची मेन्स. प्रिलिम्समध्ये तीन सब्जेक्ट असतात, एक असतो कॉन्ट रिझनिंग लॉजिकल रिझनिंग क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि इंग्लिश. आणि मेन्समध्ये हेच तीन सब्जेक्ट असतात, त्यात फक्त एक ॲड होतो जो असतो तुमचा जनरल अवेअरनेस, ठीक आहे. सगळ्या एक्झामचं तुम्हाला पॅटर्न वगैरे सगळं माहिती आहे की पॅटर्न वगैरे काहीच माहीत नाही. ओके, कसं असतं सांगतो. क्लेरिकल एक्झाम प्रिलिम्समध्ये कसं असतं, तीन सब्जेक्ट तुम्हाला सांगितले. तीन सब्जेक्टमध्ये प्रत्येक सब्जेक्टला 20-20 मिनिट्सचा टाइम असतो. प्रिलिम्स हा एक तासाचा पेपर असतो, ठीक आहे. प्रत्येक सब्जेक्टला 20-20 मिनिट्सचा टाइम असतो. टाइम बाउंड एक्झाम असते प्रिलिम्स, मेन्स टाइम बाउंड नसते. मेन्स म्हणजे सेक्शन वाईज कट ऑफ नसतो, पूर्ण एक्झामलाच एक टाइम असतो. प्रिलिम्समध्ये तुम्हाला पहिला असतो तो इंग्लिश, दुसरा असतो तो कॉन्ट आणि शेवटला असतो लॉजिकल रिझनिंग. इंग्लिशमध्ये तुम्हाला 30 मार्क्स, कॉन्ट आणि लॉजिकलमध्ये तुम्हाला 35-35 मार्क्स असं बायफ्रिकेशन असतं. तुम्हाला जो प्रिलिम्सचा कटआउट असतो, प्रिलिम्सचा जो मार्क्स असतात हे तुमचे फायनल कटआउट म्हणजे फायनल मेरिट लिस्टमध्ये काउंट होत नाही. प्रिलिम्स हा फक्त एक क्वालिफिकेशनल राऊंड असतो. जो प्रिलिम्सची एक्झाम असते ही फक्त क्वालिफिकेशनसाठी असते. तुमचं जे सिलेक्शन होणार आहे इट इज बेस्ड ऑन युअर मेन्स एक्झाम रिझल्ट. हे क्लेरिकलसाठी झालं. आणि जर तुम्हाला ऑफिसर कॅडरमध्ये जायचं असेल तर ऑफिसर कॅडरमध्ये एक ॲस्पेक्ट ॲड होतो, त्यात ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू. हा 50 मार्काचा एक ॲडिशनल ॲस्पेक्ट असतो. प्रिलिम्स मेन्सची पण प्रिलिम्स सेम असते ॲज सच ॲज क्लेरिकलसारखी. फक्त मेन्समध्ये फरक पडतो प्रिलिम्स आणि क्लेरिकलची मेन्स आणि ऑफिसर मेन्स. क्लेरिकल मेन्समध्ये तुम्हाला रिटर्न एक्झाम कोणती नसते. जे असते तुम्हाला हे असतं क्वांटिटेटिव्ह म्हणजे टिक मार्क करून यायचं फक्त क्वेश्चन. आणि मेन्समध्ये एक असतो 50 मार्काचा असतो, ज्यात तुम्हाला रिटर्न पण यायचं. म्हणजे रिटर्न म्हणजे रिटर्न असतो तो कॉम्प्युटरवर टाईपच करायचा असतो. मग त्यात तुम्हाला एसे रायटिंग आणि लेटर रायटिंग हे एक ॲड होतं मेन्समध्ये मेन्ससाठी. आणि मेन्समध्ये इंटरव्ह्यू आणि ह्या गोष्टी वेगळ्या ॲड झाल्या त्या. तर तुम्हाला यापैकी आता सध्या कोण प्रिपरेशन करतंय का कुठल्याही एक्झामचा? कोणीच नाही. बरं, ठीक आहे. आता जरा फर्स्ट आहे फर्स्ट इयर आहे सगळे फर्स्ट इयर सेकंड इयर लास्ट इयर फायनल इयरचं कोणच नाही. ओके, ठीक आहे. बरं, तुम्ही फायनल इयर हे तुमच्यासाठी चांगलं आहे. फर्स्ट इयर म्हणजे आता हे तर अतिउत्तम झालं की फर्स्ट इयरच्या मुलांना ही माहिती आतापासून जर झाली. मला मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो. मी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे. मी इंजिनिअरिंग केल्यानंतर एक वर्षाने मला कळलं की बँक असे एक्झाम घेते सर. खरंच की मला माहीत पण नव्हतं की असं मी इंजिनिअरिंग म्हणजे
कुठल्या एका वेगाचा आविर्भावात होतो की मी इंजिनियर आहे. नंतर इंजिनियरच्या क्षेत्राच्या बाहेर पडल्यानंतर मला कळलं की बाबा हे असं पण एक जग आहे जिथं बँक मध्ये जायला अशी मला वाटून मला माहित होतं की बँक अशी एक्झाम घेते. तर तुम्हाला फर्स्ट इयर पासून आता हे सगळ्या गोष्टी माहित आहेत म्हणजे खूपच चांगली बाब आहे. म्हणजे तुम्ही आतापासून त्या दृष्टीनं तुम्ही हे करू शकता, तुमची तयारीला लागू शकता. मग फर्स्ट इयरच्या मुलांना आता एवढंच सांगेन की जर तुम्हाला खरंच या सेक्टरमध्ये यायचं असेल आणि या सेक्टरमध्ये काम करायचं इंटरेस्ट असेल तर तुम्ही आतापासून ठराविक गोष्टी या स्वतःच्या अंगीकृत करून घ्या की एक तर इंग्लिश तुमचं चांगलं पाहिजे, म्हणजे बोलायला नाही फक्त, तुम्हाला इंग्लिश समजलं पण पाहिजे, तुम्हाला इंग्लिश लिहायला पण आलं पाहिजे. आजच्या जमान्यात इंग्लिश बोलणं खूप सोपं आहे, खरं इंग्लिश लिहिणं खूप अवघड आहे. खरं सांगतो मी, इंग्लिश बोलायला जास्त काय लागत नाही. तुम्ही एक 4-5 सेमिनार अटेंड केले तर तुम्ही नॉमिनल इंग्लिश बोलू शकता, माय नेम इज दॅट, माय नेम इज दिस, आय डू दिस, हे काय फक्त जर हेच तुम्हाला लिहायला सांगितलं, एक्सप्लेन अबाउट युअर सेल्फ आणि तुम्हाला एक तासाचा वेळ दिला, तुम्ही एक पान पण लिहू शकणार नाही. माणूस स्वतःबद्दल एवढा हे म्हणजे मराठीत सांगितलं तुम्ही लिहिणार, मला हे आवडतं, मला ते आवडतं, हे सगळ्या गोष्टी करू शकता. बँकेमध्ये हे पाहिजे, बँकेमध्ये तुमचे कॉन्व्हर्सेशन स्किल आहेत ना, तुम्ही कॉलवर वगैरे जास्त बोलू शकत नाही, तुम्हाला जास्त ते ईमेल फॉरवर्ड्स या गोष्टी बरोबर तुमचं जे कम्युनिकेशन होणार आहे तुमचं एंड युजर बरोबर ते या ह्याच्यात होणार आहे. आणि तिथं तुम्हाला एखाद्या हायर ऑथॉरिटीला तुम्हाला मेल करायचा, तर तो तुम्ही जो मेल पाठवला त्या तो मेल वाचून तुमची इमेज त्या हायर ऑथॉरिटीच्या डोक्यात तयार होत असते. तुम्ही कसं दिसता, काय दिसतात ते माहीत नाही त्याला, फक्त तुम्ही काय लिहिलंय यावर तुम्ही तो तुमची एक इमेज बनवत असतो. त्यामुळे इंग्लिश इज मस्ट. आणि आजच्या जमान्यात इंग्लिशचा खूप हे केला, म्हणजे काय इंग्लिश म्हणजे अशी गोष्ट लिहून ठेवली की ती अनअचिवेबल झाली. कारण इंग्लिश काय, आपण जसं मराठी बोलतो तसे इंग्लिश एक लँग्वेजेस आहे. आता तुम्ही उद्या न्यूयॉर्कला गेला, त्याला म्हटलं मराठीत बोल बाबा, तर त्याला काय वाटणार, हे काय सांगायला लागला. त्याची नेटिव्ह लँग्वेज आहे, आपली नेटिव्ह लँग्वेज आहे, आपण एक लँग्वेज एक्स्ट्रा शिकतोय. जर बाहेरच्या देशात कुठे गेला तर दोन लँग्वेज शिकतो बोलणारी माणसं तुम्हाला दिसणार नाही. इंडिया एकच असं आहे ज्यात तुम्ही तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी, तुम्ही हिंदी बोलू शकता, कोण कन्नड असेल तर तो कन्नड बोलू शकतो, तुम्ही इंग्लिश बोलू शकता, हे तुमची काय म्हणतात त्याला तुमचा प्लस पॉईंट झाला बाहेरच्या जगात. तुम्ही असं मी हेच म्हणणार नाही की तुम्ही बँकेतच जा, तुम्ही बाहेर पण कुठं तुम्ही ज्या अंतर आता हे पूर्णपणे कॉमर्स बॅकग्राऊंड आहे म्हणल्यावर तर तुम्ही इंटरनॅशनल स्टडीज वगैरे पुढे जाऊ शकता. मला खूप चांगला स्कोप आहे. त्यावेळी इंग्लिश इज मस्ट, म्हणजे आता तुम्ही आतापासून डेली महिन्याला एक इंग्लिश बुक, कोणताही बुक घ्या तुम्ही, एक बुक रीड करायचं हे ठरवायचं. आणि एक बुक रीड झालं की स्वतःला एक ट्रीट द्यायची, हे माझा फंडा होता. माझं इंग्लिश, मी ज्यावेळी इंजिनिअरिंगला होतो कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये मी एका याचा इंटरव्ह्यू द्यायला गेलो आणि इंदोरची कंपनी होती आणि माझं इंग्लिश एकदम बकवास, म्हणजे मला काही बोलताच येत नाही. मला तो एक्सप्लेन अबाउट युअरसेल्फ म्हटलं तरी मला काही बोलता येणार, फक्त माझं नाव सांगितलं बसलो अशी अवस्था होती माझी. आणि तो माझा पहिला इंटरव्ह्यू आणि दुसरा इंटरव्ह्यू माझा SBIPOचा, मीन्स तो माझा इंटरव्ह्यू SBIPOचा इंटरव्ह्यू माझा 29 मिनिट चालला. बाकी सगळ्यांचे इंटरव्ह्यू 5-6 मिनिटात संपत होते, माझा इंटरव्ह्यू 29 मिनिट चालला. कारण की का, एक स्किल आपण डेव्हलप करायचं ठरवलं ना ती डेव्हलप करायचंच, त्यातनं मागे हटायचं नाही. जर आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे ना, तो शाहरुख खानचा डायलॉगच आहे की एक किसी चीज को अगर सिद्धत से चाहो तो पुरी काय ना, तो सगळ्यांना माहितच आहे. फक्त डायलॉग माहिती आहे का, त्याचा अर्थ कुणालाच माहिती नाही. फक्त डायलॉग ऐकला आणि सोडून दिला, भारी वाटला, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवला, झालं संपला विषय. तर त्याला काय सांगायचं होतं हे कोणच लक्षात घेतलं नाही. फक्त या गोष्टी ज्या आहेत ना, आता तुम्ही फर्स्ट इयरला आहे, या आतापासूनच ठराविक तुमचा एक अप्रोच असा ठेवा की मला जर हे करा, मी असं म्हणत नाही की तुम्ही बँकिंगमध्ये जा, कोणाला UPSC जायचं असेल तर बेस्टच आहे, कोणाला IAS व्हायचं IAS तर काय IAS IRS मध्ये जायचं असेल तेही बेस्ट आहे. फक्त तुमचा अप्रोच असा पाहिजे की आपल्याला आयुष्यात काहीतरी करायचं आहे तर त्यासाठी झटलं पाहिजे. जसं सरांनी सांगितलं की हार्डवर्क इज इम्पॉर्टंट, जसं हार्डवर्क महत्वाचं आहे ना, त्याबरोबर स्मार्ट वर्क पण पाहिजे. कारण की आता 100% हार्डवर्क इज डॉन्की वर्क झालं. तुम्हाला जर हार्डवर्क बरोबर तुमचं स्मार्ट वर्क नसेल तर त्याचा काय उपयोग नाही. म्हणजे काय, आधीच्या जमान्यात हार्डवर्क चालायचं, कारण की त्यावेळी टेक्नॉलॉजी एवढी नव्हती, त्यामुळे हार्डवर्कच एकच ऑप्शन होता. स्मार्ट वर्क काय करणार आहे माणूस, स्मार्ट काय असं करणार आहे, एखादं दगड उचलायचं तर उचलायचं आहे. करेक्ट, आता स्मार्ट वर्क काय, तुम्हाला दगड उचलायचं, हार्ड वर्क करणार काय करणार, स्वतः दोन उचलणार. स्मार्ट वर्क करणार काय करणार, त्याला काहीतरी मशीन लावणार. कोणाचा ह्यात फायदा कोणाचा झाला, ज्यानं हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्कच संधी साधली तो ग्रेट झाला, तो पुढे गेला आणि जो करणार तो मागे राहिला. या गोष्टी आहेत. आणखी
जास्त वेळ घेणार नाही मी, आम्हाला पण जायचं आहे आणि एक दोन गोष्टी सांगतो फक्त ज्या तुमच्या प्रिपरेशनसाठी महत्वाच्या ठरतील. एक, जर तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल या फील्डमध्ये उतरायचा तर आतापासून प्रिपरेशन चालू करा. प्रिपरेशनसाठी तुम्ही बेसिक, आता तुमच्याकडे खूपच वेळ आहे, त्यामुळे बेसिकपासून सगळ्या गोष्टी शिकायला चालू करा. म्हणजे क्वांटिटेटिव्हमध्ये काय आहे, क्वांटिटेटिव्हमध्ये काय तुमचा, क्वांटिटेटिव्हमध्ये असा काय दुसरा, क्वांटिटेटिव्ह हा सब्जेक्ट आहे ना, दुसरा काही नाही. तुमचं पाचवी ते दहावीचं फक्त मॅथ्स आहे, पाचवी ते दहावीचं मॅथ्स, बाकी काही नाही. पर्सेंटेज, रेशो, प्रपोर्शन ह्या फक्त गोष्टी काढायच्या, फक्त या कशा पाहिजे तुम्हाला, तोडपाठ पाहिजे. की आता मी तुम्हाला विचारलं की बाबा 50% ऑफ 10 हे पाच तुम्ही सांगू शकता, तर 50% ऑफ 222 ह्याचं काय सांगणार, 50% ऑफ 247 किंवा पर्सेंट, रेशो, अनालॉजी ह्या सगळ्या तोडपाठ पाहिजे. आतापासून तुम्हाला वेळ आहे, आतापासून तुम्ही काय करा, एक तर तुमचे टेबल्स पाठ पाहिजेत पूर्ण, 1 to 30 टेबल्स पूर्ण पाठ पाहिजे, तोडपाठ बाय हार्ट पाहिजे. त्यानंतर तुम्हाला क्यूब रूट्स माहित पाहिजेत, क्यूब रूट्स, क्यूब्स म्हणजे एखाद्या वर्ग, वर्ग घन, 15 पर्यंतचे घन पाठ पाहिजे, तोंड पाठ म्हणजे कोणतरी विचारला तर सर आले एकदम मला 15चा क्यूब काय सांग, तर सांगायला आलं पाहिजे तुम्हाला. या गोष्टी सगळ्या तोंड पाठ पाहिजे, कारण की या सगळ्या गोष्टी कुठं मॅटर करतात, जो तुमचा पहिला प्रिलिम्सचा पेपर आहे तो टाइम बाउंड आहे, तुम्हाला 20 मिनिटात 35 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तिथं तुम्ही कॅल्क्युलेशन करत बसला, 15 1 15 15 2 25 15 45 मागचा ज्याला माहिती आहे 15चा काय आहे तो जाईल पुढे, संपला विषय. कारण की ही जी कॉम्पिटिशन आहे स्वतः बरोबर आहे, कारण की कोण तुम्हाला म्हणणार आहे की आता असं एक हे चालतंय की 15 वेकन्सी आहे, 500 वेकन्सी आहेत आणि 1000 वेकन्सी आहेत, तुम्हाला एकच सीट पाहिजे. वेकन्सी किती, एक जरी वेकन्सी असेल तर तुम्ही एफर्ट टाकायला पाहिजे, कारण की एक सीट पाहिजे तुम्हाला. जास्त वेकन्सी आल्या म्हणून तुम्हाला बँक काय 10 सीट देणार नाही की तू 10 जणांचा पगार घे, असं काय होणार नाही. तुम्हाला एक सीट फक्त काढायची आहे, त्यामुळे तसा अप्रोच तुम्ही ठेवायला पाहिजे. स्वतःबरोबर कॉम्पिटिशन ठेवा, स्वतः आपल्या बरोबरचा काय करतोय यावर लक्ष द्यायचं नाही. बरोबरच्याचं कोण चांगला असाल, तर तुम्ही रिझनिंग मध्ये बाप असाल. बरोबरच्याचं इंग्लिश चांगला असाल, तर तुम्ही कॉन्ट मध्ये सुपर असाल. त्यामुळे हे या गोष्टी आहेत ना, पहिला एक स्वतः सेल्फ अनालाइज एक महत्वाची गोष्ट आहे. सेल्फ अनालाइज करा, आणि या ज्या छोट्या गोष्टी आहेत की एक तर इंग्लिश चांगलं करा, इंग्लिश साठी डेली रिडिंग ठेवा, डेली रिडिंग, परत इंग्लिशवरचे सेमिनार बघा जे युट्यूबवर वगैरे आहेत. आता आपण आपल्याकडे टेक्नॉलॉजी एवढी आली आहे, त्याचा मिसयूज सगळा होतो, इन्स्टा आणि आता इथं किती जणांचे, सगळ्यांचे मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांचे इन्स्टावर अकाउंट असतील, व्हॉट्सअपवर अकाउंट असतील, टेलिग्रामवर अकाउंट असतील, सगळीवर असतील, तर इथं कुणावर, कुणा सुद्धा लिंक्डइनवर अकाउंट नसेल. लिंक्डइन हाच गॅप आहे जो सरांनी सांगितला मला, इंडिया आणि भारत मधला हाच गॅप आहे. जे इंडियामधले लोक आहेत ना ते लिंक्डइनवर आहेत, आणि जे भारत मधले लोक आहेत ना ते व्हॉट्सअप, इंस्टाग्राम मध्ये हा फरक आहे फक्त, बाकी काय. कारण की लिंक्डइनवर तुम्हाला तुम्हाला जिथं पोहोचायचं ना तिथली लोक तिथं जाऊन बसले, तिथं तुम्हाला ती माहिती तिथं तुम्हाला भेटणार आहे. तुम्हाला इथं व्हॉट्सअप आणि इंस्टावर तुम्हाला ती माहिती भेटणार. इंस्टामध्ये तुम्हाला काय करणार आहे, कुठल्या ह्याच्यावर कुठला गोलगप्पे चांगला वाटतो, कुठं वडापाव चांगला मिळतो मुंबई, हे तुम्हाला इथं बसून काय करायचं. तुम्ही इथला वडापाव खाणार आहे, मुंबईतला नाही जाऊन खाणार, त्यामुळे त्या गोष्टीपासून जरा दूर व्हा. आणि ज्या गोष्टी खरंच फायदेशीर आहेत त्या गोष्टीकडे जरा कल तुमचा आतापासून राहू दे, कारण की याच गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन डिफाईन करणार आहे. की आताचा थोडासा वेळ 5 मिनिटं आपण वाया घालवला व्हॉट्सअपवर आणि ह्याच्यावर तर काय एवढा फरक पडणार नाही, फक्त 5 मिनिटाचे 5 तास व्हायला नको, हा फक्त मुद्दा आहे. कारण की एकदा आपण ते रील्स बघायला लागलो की तेच 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 तेच, त्यात काहीच काहीच त्यात तुमचा फायदा नाही. त्यामुळे आतापासून अप्रोच असा ठेवा की युट्यूब जरी उघडलं तरी ते सगळे नोटिफिकेशन मध्ये यायला पाहिजे. तुमच्या युट्यूब होम पेज उघडले की सगळे स्टडी आयक्यू, आता वेगवेगळे चॅनल, मी चॅनलची नाव लिहून देतो वाटलं तुम्हाला, चॅनलची नाव लिहून घ्या तुम्ही. स्टडी आयक्यू चांगलं चॅनल आहे तुमच्या, जसं की स्टडी आयक्यू. स्टडी आयक्यू, वायफाय स्टडी. आणखी एक एक्झल लिहून घ्या, आता तुम्हाला बँकिंग साठी एक सांगतो, बँकर्स नीती. आशिष अरोरा सरांचा एक आहे, आशिष अरोरा म्हणून चॅनलचं नाव आहे, आशिष अरोरा फॉर मॅथ्स.
म्हणजे जर तुम्हाला मॅथ्सचे कन्सेप्ट जर हे समजून घ्यायचं असेल तर आशिष अरोरा एक युट्यूबवर फ्री चॅनल आहे, त्याला काय तुम्हाला हे घ्यायचं नाही, पेड म्हणजे काय पैसे द्यायचे काय नाही, तुम्हाला फ्री 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 मध्ये सगळा कंटेंट भेटतो तिथं. अड्डा 247 तर सगळ्यांनी ऐकलं असेल, अड्डा 247 AAA 247. आणखी एक अंकुश लांबा. या ज्या आणि या ज्या गोष्टी आहेत आणि इंग्लिशसाठी काय मल्टिपल चॅनल्स आहेत ते काय त्यात एवढं हे नाही. आणि अनअकॅडमी वगैरे, अनअकॅडमीचे तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता की फ्रीचा पण कंटेंट आहे अनअकॅडमीचा, तोही तुम्ही बघू शकता, तो पण युट्यूबवर फ्री आहे. म्हणजे आतापासून जर तुम्ही त्या अप्रोचमध्ये सुरुवात केली ना, बेसिक सगळ्या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. पहिल्यांदा एक ठरवा की तुम्हाला करायचं काय, की बँकिंगमध्ये पण फक्त बँक अशी एवढी एकच गोष्ट नाही, बँकिंगमध्ये स्टॅच्युटरी बॉडीजमध्ये पण तुम्हाला जाता येतं, जसे आरबीआय आहे, सीबीआय आहे, परत आणखी एक आहे सेबीमध्ये जाता येतं, सेबी सिक्युरिटी बोर्ड ऑफ इंडिया, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, त्यामध्ये पण तुम्हाला स्कोप आहे. कारण की कॉमर्स बॅकग्राऊंड वाल्यांना तर त्यात सेबीमध्ये कॉमर्स बॅकग्राऊंड वाल्यांना खूप स्कोप आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व आपल्या महाविद्यालयातील वाणिज्य विभाग उद्योजकता विकास केंद्र एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या महाविद्यालयामध्ये वित्तीय साक्षरता कार्यशाळा आयोजित केलेली आहे. आणि त्यानिमित्ताने आमचे मित्र कर्जत येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे व्यवस्थापक माननीय राजेंद्र जाधव हे उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबरीनं त्यांचे दुसरे सहकारी आणि सहव्यवस्थापक राजेंद्र सॉरी वरुण बंडगर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. या विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक भागवत यादव, तसेच सूर्यवंशी सर, मस्के सर, मंडलिक सर, आणि काही वेळापूर्वीच आमचा एक विद्यार्थी कवमित्र अक्षय कोथंबीरे जो आज दुसरी कार्यशाळा घ्यायला आलेला आहे, आणि त्याच्याबरोबर त्याचा एक दुसरा मित्र आहे नाट्य कार्यशाळा म्हणून. तर अक्षय आणि त्याचा मित्र विद्यार्थी मित्रांनो व द्वारी भगिनी येतो या कार्यशाळेच्या अनुषंगानं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून मला पुढच्या कामासाठी जावं लागेल म्हणून मी थोडासा मधला वेळ जो आहे तो माझ्याकडे घेतला आणि बंडगर सरांकडे सूत्र देऊन या ठिकाणून जाणार आहे. आपल्या प्रथेला थोडासा फाटत तत्पूर्वी आपण अक्षयचं स्वागत महाविद्यालयाच्या वतीनं करूयात. कारण खास या ठिकाणी काही मुलांना ट्रेनिंग देणार आहे आपल्या मुलांच्या नाट्यकला गुणांना बाहेर काढण्यासाठी तो खूप मोठं असं योगदान देणार आहे. त्यासाठी तो 5-7 काय जेवढे दिवस लागेल तेवढे तो आपल्यासाठी देतोय आणि पुण्याहून तो खास इथं आलेला आहे की जेणेकरून आपल्या महाविद्यालयाची मुलांची टीम कायमची अशी तयार व्हावी की जी इथून पुढे महाराष्ट्रात होणाऱ्या वेगवेगळ्या नाट्य स्पर्धांच्या निमित्तानं आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्तानं एक स्वतःचा एक स्वतंत्र संच तयार व्हावा आणि म्हणून त्याला आपण खास निमंत्रित केलंय. मी त्याचं स्वागत करतो आणि जाधव साहेबांना सांगतो की त्याचं बुके देऊन या ठिकाणी स्वागत करावं. त्याच्याबरोबर आहे त्याचं नाव मला माहित नाही पण निशांत त्याचंही स्वागत करावं. मित्रांनो वित्तीय कार्य साक्षरतेच्या अनुषंगानं आज ही जी काही कार्यशाळा आयोजित केलेली आहे, खरं तर तुम्ही सगळे वाणिज्य शाखेचे आहात, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेलचे सदस्य आहात आणि तुम्हाला वित्तीय कार्य साक्षरतेवर आणखी वेगळं काय सांगायचं असा प्रश्न माझ्या पुढे निर्माण झालेला होता. यादव सर प्रास्ताविक करत होते, साहेबांनी त्यांच्या बँकिंग क्षेत्रातल्या अनुभवाच्या आधारानं तुमच्याशी काही संवाद साधला आणि हे सगळं ऐकत असताना मला आपल्या देशाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. म्हणजे आपल्या भारतामध्ये दोन देश राहतात असं म्हणतात,
म्हणजे एक इंडिया असलेला देश आणि दुसरा भारत नावाचा देश असे दोन भाग आज निर्माण झालेले आहेत असं एक चित्र दिसत आहे. आणि हे दोन भाग अगदी स्पष्टपणानं दृष्टीपटलावर आलेले आहेत ते 1991 सालानंतर. खरं तर कोणत्याही देशाचा विकास, कोणत्याही देशाची जगातील पत, कोणत्याही देशाची जगातील प्रतिष्ठा, कोणत्याही देशातील समृद्धी, शांतता, स्वास्थ्य हे सगळं मोजलं जातं ते तुमच्या GDP वर. आणि या भारतातल्या माणसांचं दरडोई उत्पन्न जे आहे ते दरडोई उत्पन्न ठरवत असतं तुमच्या देशाचा हा सगळा दर आणि ही प्रतिष्ठा. आणि सहजपणानं मग 1991 साली आपण खाऊजा नावाचं जे धोरण स्वीकारलं, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण नावाचं एक धोरण स्वीकारलं आणि भारत हा देश या जगाच्या बाजारपेठेतला एक महत्वाचा असा देश म्हणून नव्या उमेदीनं पुढे आला. अगदी झपाट्यानं या ठिकाणी विकासाचा दर उंचावत गेला आणि भारत ही एक जगातली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून पुढे आला. आणि गेल्या 25 वर्षामध्ये आपण पाहतो आहोत की पाहता पाहता आपण सगळे या ग्लोबलायझेशनचे मेंबर झालेलो आहोत, सदस्य झालेलो आहोत. आणि हे सगळं होत असताना एकीकडे प्रचंड अशी वित्तीय साक्षरता होताना दिसते आहे, आर्थिक विकास दर उंचावताना दिसतो आहे, आणि दुसरीकडे आपल्याला कुठं शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील किंवा आणखी काही इतर प्रश्न असतील अशी दोन टोकाची दोन उदाहरणं पुढे येताना दिसत आहे. की जगातल्या अतिश्रीमंतांच्या यादीमध्ये वाढणारी संख्या भारतीयांची आणि दुसरीकडे अत्यंत हलाकीच्या पद्धतीनं जगणारा इथला शेतमजूर कष्टकरी. आणि मग या सगळ्याचा मी तुलनात्मक विचार करत होतो त्यावेळी मला एक म्हण आठवली साहेब. म्हणजे तुम्ही ज्यावेळी म्हटला की ऑनलाईनच्या याच्यात लोक फसतात आणि बरंच काही काय होतं आणि त्याला वित्तीय असाक्षरता कारणीभूत असते ही तितकंच खरं आहे. माझ्या लहानपणी माझ्या गावामध्ये एक म्हण होती प्रचलित, जिच्या नाकात नथ तिची गावात पत. म्हण मला आता आठवली आणि मी सहजपणानं ती म्हण आठवली यासाठी की आपण बऱ्याचदा आता बाह्य म्हणजे बाहेरच्या सगळ्या भुलभुलैयाला बोलतो आणि त्याच्या आहारी जातो. म्हणजे आमच्याकडे आता गोल्डन मॅन नावाची एक नवी क्रेज आलेली आहे, गुंठामंत्री नावाची क्रेज आलेली आहे, अशा अनेक क्रेज तयार झालेले आहेत. आणि मग ते गोल्डन मॅन मोठे मोठे त्यांचे ते सगळे हे पाहिल्यानंतर त्याचं अनुकरण आपण करावं असंही काहींना वाटतंय. तर ठीक आहे, अंगावर किती सोनं परिधान करावं हा ज्याच्या त्याच्या शेवटी पत आणि परिस्थितीचा भाग असतो, पण आपण बाह्य पेहराव आणि बाह्य गोष्टींना त्या भूलभुलैयाला भुलत जातो. आणि मनुष्य हा अनुकरणशील प्राणी आहे आणि त्या अनुकरणशीलतेमधून तो नको त्या गोष्टींचं नको त्या पद्धतीनं अनुकरण करतो. आम्हाला आमच्या लहानपणी यात्रा जत्राला गेल्यानंतर बाजारातून त्या यात्रेमधून एक छोटीशी तिजोरी आणली जायची पत्र्याची किंवा चिनी मातीचं असं ते एक हे असायचं भांड, बचतीचं भांड काय म्हणजे त्याला बँक बचत, आणि ते काही 10 पैसे 5 पैसे जे काही असतं ते त्याच्यात मध्ये मध्ये टाकत राहायचे. आणि कधीतरी 5-7 महिन्याने एकदा ते वाजवून पाहायचं, गुळगुळ्यासारखं वाजायचं, आणि जेव्हा ते गच्च भरेल तेव्हा काय व असं ते आमच्या दृष्टीनं पैशाचं झाड असायचं. म्हणजे नकळतपणानं आमचा अडाणी इथला जो काही भारतीय आहे तो आमच्यावर बचतीचे संस्कार करत होता. परंतु आज आपण अत्यंत उधळ मानके झालं होत चाललेलो, अत्यंत उधळ मानके, कशावर किती कोणत्या पद्धतीनं खर्च करावा याचं भान आणि ज्ञान राय, एक तर ज्ञान असतं पण भान राहिलेलं नसतं अशी एक परिस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. कशावर किती खर्च करावा हेच आपल्याला कळत नाही. आणि मग आम्ही या लब्ध प्रतिष्ठित लोकांच्या म्हणजे जे स्वतःला अति श्रीमंत समजतात, अति प्रतिष्ठित समजतात, बलते कर्ज काढून आव आणत असतात, पण
त्यांच्या नादामध्ये आम्ही नको त्या गोष्टीसाठी नको म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी घेतलेलं कर्ज नको त्या गोष्टीसाठी खर्च करतो असं बऱ्याचदा होतं. आणि मग जे काही आर्थिक माझ्याजवळ आलेली पुंजी आहे तिचा विनियोग मी कसा करावा, पैशाला पैसा जोडून आणखी तो वाढण्याच्या दृष्टीनं काय करावं, ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला आर्थिक प्रशिक्षण देण्याची फार गरज आहे. अगदी विद्यार्थ्यांपासून तर नागरिकांपर्यंत. आणि त्या दृष्टीनं आज हा काही छोटेखानी आपण उपक्रम घेतो आहोत ती फक्त एक छोटीशी चुनूक आहे, पण पावला पावलावर हे सगळं होण्याची फार मोठी गरज आहे. वित्तीय साक्षरतेची खरोखर नितांत निकड आहे असं एकूण दिसत आहे. म्हणजे आपण आज जागतिकीकरणाच्या दृष्टीनं एका उंचीवर गेलेलो दिसतो आहोत, पण त्याच वेळी आपण चंगळवादाच्या खाईत सुद्धा खाली घसरत चाललेलो आहोत असं हे निसंगत चित्र दिसत आहे. दोन टोकांची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली दिसते आहे. आणि मग माझ्याकडं येणारी जी काही आर्थिक पुंजी असेल, जी काही असेल, तिचा विनियोग मी कसा आणि किती करावा या बाबतीमध्ये आपल्याला मायक्रो लेवलवर प्रशिक्षण देण्याची गरज आहे. आणि बऱ्याचदा असं म्हणतात कळतं पण वळत नाही, कारण आपण बाहेरच्या सगळ्या भूलभुलैयाला भूलतो. आणि अत्यंत कमी श्रमात मला खूप काही मिळावं अशी तर प्रत्येक माणसाला वाटत असत. प्रत्येक माणसा कमीत कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त लाभ व्हावा असं वाटत असत. त्याच्यामुळं तो म्हणजे साहेब तुम्ही जे काही म्हटलात मगाशी हार्डवर्क नावाची गोष्ट आहे तो कधी कधी विसरत जातो या मोहापाई. आणि मग कमी श्रमात जास्त मोबदला देणाऱ्या गोष्टींच्या आहारी तो जातो. मग मला एखादा मेसेज ज्यावेळी येतो, काहीतरी लिंक येते आणि त्या लिंक मध्ये म्हटलेलं असतं की तुम्ही कोण बना करोडपती सारख्या याच्या काय काय जिंकलेलं आहे वगैरे, आणि मग आपण करोडपती न होता रोडपती होण्याची. म्हणजे चांगल्या चांगल्या सुशिक्षित चांगल्या चांगल्या पोस्टवर असलेल्या लोकांच्या बाबतीत हे घडत आहे. सर्वसामान्य गरीब माणसाला कसं आलंय ते आली लिंक तरी त्याच्या खात्यात पैसे तर पाहिजे. परंतु ही सगळी विसंगती या भारतामध्ये निर्माण होते, हे त्याला कारणीभूत ह्या बऱ्याच काही गोष्टी आहे. अनुकरणशीलता असेल, कमी श्रमामध्ये खूप मोठं रात्रीतून श्रीमंत होण्याचं स्वप्न असेल, किंवा ऋण काढून सण करणं नावाचा प्रकार ज्याला आपण म्हणतो ते असेल, अशा ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या कशाशी संबंधित आहेत, वित्तीय साक्षरतेशी. माझ्याकडे ज्यावेळी काही स्टुडंट्स येतात म्हणजे फीच्या अनुषंगानं ते काही सवलत मागायला येतात, काहींना दोन टप्पे हाकवून हवे असतात, तीन टप्पे करून ते काही हाऊस म्हणून मागत नसतात. त्यांच्या घरातली परिस्थिती तशी असतेच. आणि काही म्हणतात की नाही आम्हाला माफच करा सगळं. मी म्हटलं माफ, कारण मी या कॉलेजमधल्या प्रत्येक मुलाच्या तोंडी एक वाक्य वदवून येणार आहे, मी फुकट कुणाचे घेणार नाही आणि फुकट कुणाला देणार आहे ना, सुप्रसिद्ध झालेलं वाक्य. मग काय करायचं, सोंगत सगळी करता येतात, पैशाचं सोंग कुठून करणार. मग त्यांच्यासाठी आम्ही पर्याय शोधलेला आहे. ठीक आहे, तीन हप्ते हवे तीन हप्ते करून देतो, दोन हप्ते हवे दोन हप्ते करून देतो, पण काहीच देऊ शकत नाही असं नाही चालणार. जर खरंच देऊ शकत नसेल तर माझ्याकडे पर्याय आहे. आणि मग मी त्याला म्हणत असतो की महाविद्यालयानं आपल्या सर्वांसाठी एक योजना जी स्वतःच्या पायावर उभी केली आहे. सिनियर कॉलेजसाठी विद्यापीठ ही योजना देतं आम्हाला, विद्यापीठ आम्हाला ही योजना देतं, पण त्यातले 70% विद्यापीठ देतं, 30% कॉलेजलाच घालावे लागतात, पण ते सुद्धा 4-5 महिन्यासाठी देतो. आमच्यापुढे वर्ष आहे म्हणून आम्ही त्याच्यासाठी 3 लाख रुपयाची स्वतंत्र तरतूद केलेली आहे की जी फक्त आणि फक्त अर्न अँड लर्न नावाच्या गोष्टीवर खर्च करायची. की अशा पद्धतीची जी गरजू मुलं आहेत त्याला दिवसातून 1 तास काम द्यायचं आहे. आणि काम काय, तुम्हाला डोंगर उचलण्याचं काम नाही, जे घरात दारात आणि तुम्ही आपल्या शिवारात करता तेच काम आहे. आपलं महाविद्यालय, आपल्या महाविद्यालयातले वर्ग, आपल्या महाविद्यालयातलं ग्रंथालय, आपल्या महाविद्यालयातल्या लॅबोरेटरीज, आपल्या महाविद्यालयातलं कार्यालय, इथली देखरेख तुम्हाला करायची आहे. तासभर फक्त काम करायचं, तासाचा मोबदला आनंदाने स्वाभिमानानं तो तुमचा महिन्याच्या शेवटी तुम्हाला खात्यामध्ये जमा होणार. जे काही तास तुमचे भरलेले असतील, कॉलेज स्वतःच्या सामर्थ्यावर ही सगळी तरतूद करत आहे. पण फुकट नाही, फुकट नावाची गोष्ट जी आहे ना ती मला इथून नेस्त नाबूदच करायची आहे. तर हप्ते हवे आहे हप्ते घ्या, पण हप्ते नको काहीच नको सगळीच माफ करा हे चालणार. हा सुद्धा एक वित्तीय साक्षरतेचाच भाग आहे सर, लक्षात घ्या.
मी कधी कधी असे स्टुडंट्स पाहिलेले आहेत की जे अशा पद्धतीचा लाभ मागतात हरकत नाही. मग मी त्याला विचारतो तुझ्या खिशातला मोबाईल किती तरी बाळा, आणि तो 19,000, 17,000, 18,000 मोबाईल असतो हा कसा घेतला, तो म्हणतो हप्त्यावर घेतला आणि इकडे हप्ते मागतो. ही विसंगती जी आहे सगळी, ही विसंगती जी आहे, ही विसंगती आपल्याला नष्ट करायची आहे बाळा, ही दरी आपल्याला नष्ट करायची आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून अशा पद्धतीचे हे वर्कशॉप आहे. ही माणूस, हा माणूस आज एवढ्या मोठ्या पदावरचा माणूस आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक पदावर काम करताना तुम्ही जरा एकदा नजर टाका, तुम्ही त्या बँकेत एंट्री करताना धडकी भरते की नाही, गर्दी आणि ते सगळं, त्यांची माणसं पाहू नये. आणि एवढ्या मोठ्या त्या शाखेत इतका मोठा लोड असताना हा माणूस तिथं येतो आहे, तुमच्यासाठी 2 तास देतो आहे, काय टाइमपास म्हणून आलाय का तो माणूस? अरे हा काहीतरी चांगलं तुम्हाला देण्यासाठी आलेला, त्यांच्या बरोबर आलेले त्यांचे सहकारी वर्गर सर, हे काय त्यासाठी? म्हणून या गोष्टींचा लाभही तुम्ही घ्या. कधी कधी आमच्या स्टुडंट्सच्या कपाळावर आठ्या पडतात, कोण आणलं घरून काय नाही, त्यांना हे कळत नसतं की हे माणसं कोणत्या ताकदीची आहेत, कोणत्या पद्धतीची आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एका संघर्षातून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे, एक स्थान निर्माण केलेलं आहे. उद्याच्या काळात त्यांच्या जागेवर तुम्हालाही जाण्यासाठीची एक प्रेरणा म्हणून ती माणसं इथं आहे, तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी आले. म्हणून इथून तुम्ही सगळे बसलेले आहात त्याच्यामुळे तुम्ही स्वतःवर घेऊ नका, पण जे काही कानाकोपऱ्याने निघून गेले असतील ना, आता व्याख्यान आहे कशाला बसायचं, त्यांच्यासाठी आहे. पण बाळांनो एक सांगतो, इथं होणारी प्रत्येक इव्हेंट, या ठिकाणची प्रत्येक जी काही हालचाल असते, ही सगळी आणि सगळी फक्त स्टुडंट सेंट्रल एज्युकेशन ह्या सूत्रावर उभी आहे. इथला प्रत्येक विद्यार्थी त्याच्या क्षमतेप्रमाणे, कुवतीप्रमाणे घडला पाहिजे, म्हणून हे सगळं चाललेलं आहे. तर या वर्कशॉपच्या निमित्तानं पुढचं सत्र फार महत्वाचं आहे, त्या सत्रासाठी खूप वेळ त्यांनी द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आहे. आणि मी जास्त वेळ आता थांबणार नाहीये, मला बाकीही महाविद्यालयाच्या संबंधातली इतर काही कामं आहेत, मला तिकडं जावं लागेल. म्हणून मी कार्यशाळेचा मधला भाग ब्रेकअप म्हणून थोडासा घेतला हातात, आणि इथून मी जातो आहे, मी साहेबांची परवानगी मागतो आणि या ठिकाणी निघतोय. धन्यवाद. जय हिंद, जय हिंद. आजीवन अध्ययन विस्तार विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि उद्योजकता विकास केंद्र दादा पाटील महाविद्यालय कर्जत यांच्या संयुक्त समन्वयाने आयोजित वित्तीय साक्षरता कार्यशाळा यासाठी वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले मार्गदर्शक श्री राजेंद्र जाधव साहेब यांनी आपल्याला ऑनलाईन फ्रॉड असेल, सिबिल स्कोर असेल, इन्शुरन्स असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, त्याचबरोबर इथिकल अर्निंग याविषयी माहिती दिली. म्हणजेच थोडक्यात वित्तीय साक्षरता असेल तरच आपण समाजामध्ये टिकू शकतो याविषयी मार्गदर्शन केलं. त्यानंतर आपणाला लाभलेले दुसरे मार्गदर्शक श्री वरुण बंडगर साहेब यांनी IBPS रिलेटेड किंवा जे काही SBI क्लरिकल असेल, SBI PO असेल, इन्शुरन्सच्या ज्या काही एक्झाम असतील याविषयी माहिती दिली. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब यांनी त्यांचं अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला असे आपले वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक भागवत यादव सर यांचेही मी आभार मानतो. तसेच सूत्रसंचालन करणारे प्राध्यापक स्वप्नील मस्के सर आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले मंडलिक सर, त्याचबरोबर कार्यक्रमाचं चित्रीकरण करणारे आणि प्रसिद्धी देणारे श्री मन्ना शेख सर यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. Thank you.
चांगल्या प्रकारे ऐकून घेतला त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो. कार्यक्रम संपला असेल. धन्यवाद.